पाथर्डी तालुक्यातील जोहावाडी खाडगाव येथील शेतकऱ्यांची अडवणूक करून तलाठी राजरोस पैशांची मागणी करत असल्याचा आरोप करत कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नुकतेच प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तलाठी कोणत्या कामासाठी किती पैसे घेतात याचा वृत्तांतच लेखी स्वरूपात मांडला. तलाठ्याबद्दलच्या तक्रारी ऐकून प्रांताधिकारी ज्योती कावरे देखील अवाक झाल्या. 8 दिवसात चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन कावरे यांनी दिले. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, सेवा संस्था अध्यक्ष मच्छिंद्र सावंत यांनी आपली भावना तीव्र शब्दात व्यक्त केली. यावेळी खांडगावचे सरपंच सुरेश पवार, सुरेश सावंत, भाऊसाहेब वाडेकर, बाळासाहेब सावंत, रावसाहेब वाडेकर, पांडुरंग फुलारे आणि शेतकऱ्यांनी भाग घेतला. शेतकऱ्यांनी नायब तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. 8 दिवसात कारवाई न झाल्यास करंजी येथे शेतकऱ्यांसह रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते अनिल कराळे यांनी दिला. मोहज बुद्रुक तलाठी साळुंके यांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्रांत मॅडमकडे केलेल्या आहेत. विशेष म्हणजे मोहज बुद्रुक, मोहज खुर्दा आणि जोरवाडीच्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे ठराव सुद्धा तलाठ्याच्या विरोधात दिलेले आहे. परंतु ग्रामसभेचे ठराव सर्वोच्च एकीकडे सांगितलं जातं, सुप्रीम कोर्टात सुद्धा चॅलेंज नाही. दुसरीकडे मात्र ग्रामसभेचे ठराव देऊन कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रांतांनी केली नाही, तहसीलदारांनी केली नाही आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम तालुक्याचं प्रशासन करत. एवढी प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, जनावराला चारा नाही आणि या सगळ्या परिस्थितीत हा साळुंके नावाचा तलाठी हा लोकांना ब्लॅकमेलिंग करतो. नोंद करायला 25,000 पासून 50,000 भाव त्यांनी काढला आहे. गांडूळ खताच्या प्रकल्पाच्या प्रकरणावर सहीसाठी 1,000 रुपयाची मागणी केली जाते आणि विशेष म्हणजे संदाच्या प्रकरणासाठी 700 ते 800 रुपये रोज रोख स्वरूपात घेतले जातात आणि हे पैसे घेतले तरच प्रकरणावर सही केली जाते. उतारायला सुद्धा त्या ठिकाणी तसंच पद्धतीने केलं जातं आणि जोरवाडीचं तर शेतकऱ्याच्या नोंदी सुद्धा प्रकरणाचा कोर्टाचा आदेश असताना तो सांगतो मी कोर्टाचा आदेश मानित नाही, इतका मर्जोर तलाठी. आणि या तलाठीची जर 8 दिवसात कसून चौकशी होऊन त्याला निलंबित केलं नाही, 8 दिवसानंतर कुठल्याही प्रकारचं निवेदन न देता करंजी येते मग जोरवाडी मोज खुर्दा आणि बुद्रुकच्या वतीने नाही तर मिरीकरण जिल्हा परिषद गटातील सगळ्या जनतेच्या वतीने एवढ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल का तलाठ्याला त्या जागेवरती निलंबित करण्याचे आदेश दिल्याशिवाय रास्ता रोको त्या ठिकाणी सोडलं जाणार. एक वर्षापासून त्यांनी पिळवणूक चालली शेतकऱ्यांची, खरेदी खताच्या नोंदीसाठी 20 ते 25,000 रुपयाची मागणी केली जाते, फेरफारसाठी 2,000 रुपये, उतऱ्यासाठी 200 रुपये, रहिवाशी दाखल्यासाठी 400-500 रुपये, जसं शेतकरी असेल त्यानुसार गावावर इथं तिसगावला आलं का परत आर्थिक तडजोड करायची त्यांच्या रूमवर. मोजला गेलं सांगायचं तुम्ही तिसगावला या संध्याकाळी. त्यांची बदली 2 दिवसात झाली पाहिजे. आता आम्ही प्रांत मॅडमशी बोललो, ते सांगितलं, त्यांनी सांगितलं का 8 दिवस आम्हाला द्या, चौकशी लावते आणि त्यांना निलंबित करू. आणि जर 8 दिवसात परत त्यांनी चौकशी करून काही कारवाई नाही केली तरी करंजीला आम्ही रास्ता रोक करणार आहेत परत. आणि त्याच्या नंतर जर परत कारवाई नाही झाली तर परत आम्ही कलेक्टरला कलेक्टर समोर उपोषण करणार आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.